नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी सध्या पोटॅशची गरज भागवण्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅश ऐवजी बायो पोटॅश या खताचा वापर करत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकाला एमओपी ऐवजी बायो पोटॅश हे खत वापरून चूक तर करत नाहीत ना? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती याबद्दल घेणार आहोत। आपण काय चूक करत आहोत हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, बाजारात रासायनिक घटकांपासून तयार केलेलं एमओपी म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश, तसेच साखर कारखान्यांमधील ऊसाच्या मळीवर प्रक्रिया करून बनवलेलं पीडीएम उपलब्ध आहे, म्हणजेच नॅचरल पोटॅश म्हणजेच ऑर्गॅनिक पोटॅश, बायो पोटॅश या नावानं आपण घेत आहोत। राज्यात शेतीमधील क्रॉप न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजेच पीक पोषण व्यवस्थापनात पालाचा वापर करताना एमओपी म्युरेट ऑफ पोटॅश व पीडीएम म्हणजेच पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसिस याच्या वापरामध्ये गफलत होत आहे। शेतकरी चुकीचं प्रमाण वापरत आहेत, त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणे पालाचा वापर आपल्या पिकामध्ये योग्य प्रमाणात होत नसल्याचं कृषी विभागाला आढळून आलं आहे। शेतकरी मित्रांनो, बाजारात रासायनिक घटकांपासून तयार केलेलं म्युरेट ऑफ पोटॅश तसेच साखर कारखान्यातील ऊसाच्या मळीवर प्रक्रिया करून बनवलेलं पीडीएम उपलब्ध आहे। दोन्ही खतांमधून पिकाला पालाश या मुख्य अन्नद्रव्याचा पुरवठा होतो। एमओपी साधारण मिठासारखे चूर्ण स्वरूपात दिसते, त्याचप्रमाणे दाणेदार स्वरूपात सुद्धा ते विकले जाते। यात पालाशचं प्रमाण 60% आहे। शेतकरी मित्रांनो, एमओपीच्या 50 किलोच्या एका बॅगमधून 30 किलो आपल्याला पालाश मिळत असतो, परंतु ऑर्गॅनिक पोटॅश, बायो पोटॅश, पीडीएम मधून हेच पालाशचं प्रमाण हे आहे ते 14.50% इतकं आहे। त्यामुळं 50 किलोच्या पीडीएम पिशवीतून जवळपास 7.25% पालाश पिकाला मिळतो। याचाच अर्थ पोटॅशची खरेदी करताना शेतकऱ्यांनी खताच्या पिशवीवरील पालाशचं मूळ प्रमाण किती याची खात्री केली पाहिजे। एमओपी व पीडीएम या दोन्ही खतात मुख्य घटक पालाश असल्यामुळे गफलत होत आहे, परंतु त्यामुळं कृषी विभागाच्या किंवा विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे पिकांना योग्य खतं मिळत नाहीत। याचा परिणाम असा होतो की पिकांच्या वाढीवर आणि एकूण उत्पादनावर देखील प्रतिकूल परिणाम होतो। त्यामुळं पालाशच्या प्रमाणाची माहिती घेऊन पिकांना खताची मात्रा द्यावी लागेल। शेतकरी मित्रांनो, पिकांसाठी एमओपी आणि पीडीएम किंवा बायो पोटॅश या दोन्ही खतांमधून मिळणारं पालाशचं पालाश हे उपयुक्तच आहे। त्यामुळं पिकात शर्करा निर्मिती व झाड मजबूत होण्यास मदत होते, पीक सशक्त होते व कीड रोगांपासून बचाव करण्याची नैसर्गिक ताकद आपल्या पिकाला मिळत असते। शेतमालाची चव, रंग, तजेला व टिकवण क्षमता हे गुण वाढवण्यात देखील पालाशचा सहभाग असतो। हवामान बदलामुळे होणारा पिकांवरती जैविक अजैविक स्वरूपाचा ताण सहन करण्याची क्षमता तयार करण्यासाठी पालाशचा महत्त्वाचा रोल असतो। त्यामुळं पालाशचा योग्य वापर आपल्या पिकांना झाला पाहिजे, तरच आपल्या पिकांचं भरपूर जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकतं। पालाश खतांचा वापर करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी। 60% प्रमाण असलेल्या एमओपीची एक बॅग शेतकरी वापरत असल्यास आणि त्याला पर्याय म्हणून पीडीएम किंवा बायो पोटॅश किंवा नॅचरल पोटॅश, ऑर्गॅनिक पोटॅश वापरायचा असल्यास एक नव्हे तर आपल्याला 4 बॅग आपल्याला वापरावे लागतील। त्यानंतर कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार पिकाला खत मात्रा मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पोटॅशची आपल्या पिकाची गरज भागवण्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅशच्या एका बॅगच्या ऐवजी आपल्याला बायो पोटॅश किंवा नॅचरल पोटॅश, ऑर्गॅनिक पोटॅश हे खत 4 बॅग इतकं आपल्याला घ्यावं लागेल, तरच आपल्या पिकाला योग्य प्रमाणात पोटॅश मिळेल। शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।